मूळ वर्ध्याच्या असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री अनाथांची माय अशी ओळख असलेल्या जानेवारीला म्हणजे मंगळवारी निधन झालंय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते प्रकृती अस्वास्थामुळे सिंधुताई सपकाळ यांना महिनाभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि प्रकृती चिंताजनक झाली आणि सिंधुताई सपकाळ यांनी जगाचा निरोप घेतला संपूर्ण महाराष्ट्रातून सिंधुताईंना विनम्र श्रद्धांजली वाहण्यात येत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून सिंधुताईंना श्रद्धांजली सिंधुताई सपकाळ यांच्यावर हरण्याची शस्त्रक्रिया झाली होती अनाथांसाठी सिंधुताईंनी आयुष्यभर सेवा केली आणि सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये सपकाळ यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री किताब जाहीर झाला आणि मध्यंतरी त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा